गणितामध्ये अनेक कोडी आपण सोडवण्याचा प्रयत्न केला आहात। आजचा कोड आहे 5 रुपयाला एक वही, 3 रुपयाला एक पेन, 50 पैशाला एक खोडरबर, तर 100 रुपयामध्ये 100 वस्तू खरेदी कशा करायच्या, यासारखी अनेक वेळेस आपण कोडी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे। तर हे कोड सोडवण्याची योग्य पद्धत पाहूयात लगेच। विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअपवर वारंवार या प्रकारची कोडी फिरत असतात, तर व्हॉट्सअपवरील असंच एक कोड जे आपण या ठिकाणी आज सोडवणार आहोत किंवा याची पद्धत पाहणार आहोत। तर अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने हा प्रश्न सोडवतात, तर नेमका प्रश्न काय आहे किंवा कोड काय आहे हे समजून घेऊयात। तर या ठिकाणी जे कोड दिलेला आहे, तर हे कोड आहे 5 रुपयाला एक वही, 3 रुपयाला एक पेन आणि 50 रुपये म्हणजेच 50 पैसे। याचा अर्थ असा होतो की 50 पैशाला एक खोडरबर। आणि प्रश्न असा असतो की 100 रुपये तुम्हाला दिलेले आहेत, तर 100 रुपयेमध्ये 100 वस्तू खरेदी करायची आहेत। किंवा याच्यासारखेच प्रश्न असतात, पहा 20 रुपयेमध्ये 20, 10 रुपयेमध्ये 10, 40 रुपयेमध्ये 40। तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा प्रश्न सोडवायचा कसा, याची नेमकी ट्रिक आणि अचूक उत्तर, सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळ वाया न घालवता। कारण हा प्रश्न सोडवत असताना मग प्रत्येकजण काय करतं, अंदाजेच संख्या घेतल्या जातात, म्हणजे 5 रुपयाचं इतकं घेतलं असेल किंवा इतक्या वह्या असतील, इतक्या पेन्स असतील, इतके खोडरबर्स असतील, परंतु त्याची एक योग्य पद्धत आहे, तर ती पद्धत या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। तर हा प्रश्न सोडवण्यासाठी अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हा प्रश्न सुटतो। तर हा प्रश्न सोडवण्याची योग्य पद्धत समजून घेऊयात आपण। 5 रुपयाला एक वही, 3 रुपयाला एक पेन आणि 50 पैशाला एक खोडरबर, याच माहितीचा वापर आपण करून हा प्रश्न सोडवणार आहोत। तर दिलेल्या कोड्यामध्ये आपल्याला जी माहिती दिलेली आहे, 5 रुपयाला एक वही, 3 रुपयाला एक पेन आणि 50 पैसे, त्यालाच आपण रुपयेमध्ये लिहूयात आपण, 1/2 रुपये, 1/2 रुपयाला एक खोडरबर। तर ही प्रश्न सोडवण्याची सिंपल पद्धत अशी आहे, समजा आपण वह्यांची संख्या म्हणजे वह्या एक्स घेतल्या, त्यानंतर पेनची संख्या आहे वाय, आणि खोडरबरची संख्या आहे झेड। म्हणजेच वह्या घेतल्या असतील एक्स, पेन घेतले असतील वाय आणि खोडरबर घेतले असतील झेड। तर या ठिकाणी वह्या एक्स आहेत, खोडरबर पेन, तर 100 रुपयेमध्ये आपल्याला हे 100 खरेदी करायचं आहे। म्हणजे या सर्वांची बेरीज किती यायला पाहिजे, 100। म्हणजे आपण एक समीकरण असं लिहू शकतो, या ठिकाणी जर आपण समीकरण लिहिलं, वह्या पेन आणि खोडरबर मिळून 100 यायला पाहिजे, म्हणजेच एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर 100। तर हे समीकरण एक आहे आपलं। त्यानंतर पहा, आता एका वहीची किंमत 5x आहे, म्हणजेच वह्याची एकूण रक्कम होणार आहे 5x। एका वहीला 5 रुपये, एक्स वह्याला 5x, अधिक एक पेन 3 रुपयाला आहे, आपण वाय पेना खरेदी केलेले आहेत, म्हणजे पेनांची संख्या वाय इतकी, म्हणजेच 3y, अधिक एक खोडरबर 1 रुपया, म्हणजे 1/2 रुपये, म्हणजे 50 पैशाला आहे, आणि खोडरबरची संख्या आहे झेड, म्हणजे आपण असं लिहू शकतो झेड गुणिले 1/2, म्हणजेच z/2 आणि बरोबर हे आहेत रुपये पण आपले 100च येणार आहेत। तर हे आहे समीकरण 2। आता समीकरण 1 आणि 2 मध्ये हे छेदातील जर 2 घालवायचं असेल, पहा, तर या पूर्ण समीकरणाला 2 ने गुणूयात, समीकरणाला 2 ने गुणावे। तर समीकरणाला जर 2 ने गुणले आपण, तर पहा काय होईल, तर हे होईल 10x
अधिक सहा वाय दोन ने गुणलं, या ठिकाणी दोन ने गुणल्यानंतर झेड येईल आणि बरोबर हे 200 येईल। तर हे समीकरण नंबर 3। आता पहा समीकरण 1 आणि 3 दोन्ही एका सरळ रेषेमध्ये असे दिसतात, या ठिकाणी झेड आणि झेड सिंगलच आहे पहा 1। तर समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करूयात, म्हणजे या ठिकाणी आपण लिहूया समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करू। तर या ठिकाणी समीकरण 3 मधून जर 1 वजा केलं तर आपण असं लिहू शकतो, 3 नंबरचं समीकरण आहे 10x अधिक 6y अधिक झेड बरोबर 200, आणि यामधून समीकरण वजा करायचं आहे एक्स प्लस वाय प्लस झेड बरोबर 100। तर वजाबाकी जर केली आपण तर या ठिकाणी वजाबाकी केल्यानंतर येईल वजा 10x मधून 1x गेलं 9x अधिक 6y मधून y गेले 5y आणि झेड मधून झेड गेलं 0, म्हणजे या ठिकाणी बरोबर हे झेड आणि झेड कटलं, 200 मधून 100 गेले 100। तर या ठिकाणी आता आपणास समीकरण मिळालेलं आहे 9x अधिक 5y बरोबर 100। तर आत्ता मात्र या ठिकाणी आपण आपल्या थोड्या बुद्धिमत्तेचा वापर करून 9x अधिक 5y यामध्ये एक्सची किंमत आणि वायची किंमत स्वतः मनानं शोधायची आहे, कारण आता या ठिकाणी दोनच चल आहेत, म्हणजे एक्स बरोबर समजा तुम्ही 5 घेतलं तर 9×5=45 होईल, तर वाय बरोबर किती घ्यावं लागेल, समजा एक्स बरोबर जर 5 घेतलं, या ठिकाणी तुम्हाला स्वतः विचार करायचा, लक्षात घ्या, तर ही किंमत होईल 45 अधिक 5y बरोबर 100। तर या ठिकाणी 45 जर वजा केलं तर हे होईल 5y बरोबर 45 वजा करूयात 55, आणि म्हणून y ची किंमत येईल 11। तर या ठिकाणी जर आपण आता विचार केला x ची किंमत आलेली आहे 5, y ची किंमत आलेली आहे 11, तर या ठिकाणी आपल्याला एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर 44 सांगितलेलं आहे, एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर 100, सॉरी, तर एक्सची किंमत आपण घेतली होती 5 अधिक वायची किंमत आलेली आहे 11 अधिक झेड बरोबर 100, आणि म्हणून जर आपण हे सोडवलं तर आपल्याला या ठिकाणी झेड बरोबर 5 आणि 11 16 होतील, 16 जर या 100 मधून वजा केले तर झेडची किंमत येईल 84। तर आता आपण चेक करूयात की आलेल्या किमती सर्व योग्य आहेत का। तर या ठिकाणी पहा आता एक्स बरोबर किती आहे, एक्स म्हणजे 5 वह्या घ्यायचे आहेत, तर 5 वह्या, एक वही 5 रुपयाला आहे, आणि 5×5 रुपये जर विचार केला तर पहा या ठिकाणी रुपये, तर रुपये होतील 25, त्यानंतर वायची किंमत आलेली आहे 11, आणि 3 रुपयाला एक पेन आहे, तर ही संख्या झाली आणि हे रुपये। तर या ठिकाणी संख्या 5, रुपये 25, संख्या 11, रुपये होतील याचे 11×33 रुपये, आणि या ठिकाणी जे 84 आहे ती आहे झेडची संख्या 84, आणि 1/2 84 केलं तर हे येईल 42। तर आता या ठिकाणी बेरीज करून पहा 5, 11 आणि 84 100, 100 वस्तू झालेल्या आहेत, आणि रुपयाची बेरीज केली तर 25, 33 आणि 42, तर ही पण बेरीज येईल 100। म्हणजेच आपण असं सांगू शकतो 100 रुपयामध्ये जर 100 वस्तू खरेदी करायच्या असतील तर या ठिकाणी वह्या घ्याव्या लागतील, वह्या 5, पेन 11 आणि खोड रबर 84, याची रक्कम केली तर ही होईल 25 रुपये, याची रक्कम 33 रुपये आणि याची रक्कम 42 रुपये, वस्तू होतील 100 आणि रुपये होतील 100। तर या पद्धतीनं तुम्ही कोणतंही कोड अगदी सेकंदामध्ये किंवा 2 ते 3 मिनिटांमध्ये सहज तुम्हाला सोडवू शकतं। आणखी एकदा मी हे पूर्ण प्रश्न रिपीट करतोय, तर या ठिकाणी आपण वह्यांची संख्या एक्स मानली, पेन वाय आणि खोडरबर झेड,
म्हणून एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर 100। त्यानंतर त्यांच्या किमतीचा गुणाकार केलेला आहे आणि किमतीची पण बेरीज 100 लिहिलेली आहे। हे समीकरण सोडवून झेड कॅन्सल केलं, आपल्याला समीकरण मिळालं 9x+5। तर 9x+5y बरोबर 100, यामध्ये आपण एक्सची किंमत 9 5 मनानं घेतली, लक्षात घ्या। या ठिकाणी 4 घेतला तर 9 4 36 आणि पुन्हा येणाऱ्या संख्येला 5 भाग जाणार नाही, म्हणून किंमत घेत असताना 9x सोबत इकडे जे 5 आहे ती 5 किंमत इकडे घ्यायची, किंवा डायरेक्ट आपण या ठिकाणी दुसरी किंमत जर घेतली तर अशी घ्यायची की जेणेकरून वाय घेत असताना पण हे सुटेबल व्हावं। तर या ठिकाणी एक्स आणि वाय या किमती मात्र तुम्हाला या ठिकाणी मनानं घ्यायच्या आहेत। हे समीकरणाचं सॅटिस्फॅक्शन होण्यासाठी किंवा हे समीकरण योग्य येण्यासाठी, तर या पद्धतीनं आपण हा प्रश्न अगदी सेकंदामध्ये सोडवू शकतात। या ठिकाणी आपण वायच्या किमती एक्सची किंमत 11 सुद्धा घेता येऊ शकते, किंवा अजून काही चेंज करता येते का हे पहा। तर ही एक मेथड आहे समीकरणाने लवकरात लवकर सोडवण्याची, यापेक्षा वेगळं उत्तर यासाठी नाही। मग जर तुम्हाला या पद्धतीनं सोडवायचं नसेल तर सर्व गोष्टी मग अंदाजे चेक करत जावं लागतं आणि लवकर मेळ बसत नाही। तर या पद्धतीनं नक्कीच तुमचं कोणतंही कोडं तुम्ही सोडवू शकतात, यासारखी कोडी असतील तर नक्कीच प्रयत्न करा। धन्यवाद, भेटूया लवकरच पुढील अशा वेगवेगळ्या ट्रिकसह। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।